मित्र हो, ज्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं होतं, ती निवडणूक आणि त्या निवडणुकीचे निकाल हे आता सगळे आपल्या समोर आलेले आहेत. त्यातली पहिली निवडणूक होती ती हरियाणाची आणि त्याच्या बरोबरीने जम्मू काश्मीर या दोन राज्यांमधल्या निवडणुकांचा जो काही लेखाजोखा आहे तो घेऊनच महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जायचं होतं. मग ती भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे, पण हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येते. पण त्याच वेळेला ज्या हरियाणामध्ये 10 वर्षानंतर पुनरागमन करण्याची संधी होती काँग्रेसला, ती संधी काँग्रेसने नेमक्या कोणत्या चुका केल्या त्यामुळे गमावली आहे. आणि आत्ता हरियाणा आणि जम्मू काश्मीर नंतर मिशन महाराष्ट्र अमित शहा यांनी हाती घेतलेलं आहे, पण त्यासाठी काँग्रेसने काय नेमक्या चुका केल्या आहेत आणि आत्ता महाराष्ट्राच्या दिशेने किंवा दृष्टीने काय महत्वाचं आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे. आता मी संक्षिप्त स्वरूपात का म्हटलं, कारण या दोन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, तिथले आकडेवारी, निवडणूक आयोगावर झालेले आरोप, त्या आरोपांना दिलेली उत्तरं, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं एकूणच या सगळ्यानंतरचं सत्ताकारण आणि सत्तेची समीकरणं बसवण्याचं एकूणच जे काय त्यांचं काम आहे ते या सगळ्या गोष्टी अगदी थोड्या वेळातच आपल्या हाती येणार आहे आणि त्यानंतर आपण काही पुढचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण तोपर्यंत जे हरियाणामध्ये काँग्रेसने चुकवलं महाराष्ट्रात ते भाजप चुकवणार नाही का, आणि चुकवलं तर काय होईल, या सगळ्या गोष्टींवर अगदी संक्षिप्त स्वरूपात पण तितकंच महत्वाचं विवेचन आपण करणार आहोत. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या व्हिडिओतून महाराष्ट्रात काय वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रात काय समोर येऊ शकतं हे मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आत्ता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राबद्दल काय म्हटलं जात आहे की महायुतीबद्दल नाराजी आहे, भाजपला खूप जोरदार फटका बसणार आहे आणि अजित पवारांना घेऊन भाजपने आपलं नुकसान केलेलं आहे, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. आणि त्यामुळेच हरियाणामध्ये काय होतंय आणि जम्मू काश्मीरमध्ये काय होतंय याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. आता हरियाणामध्ये काय झालं, तर हरियाणामध्ये भाजपचं सरकार होतं मागची 10 वर्ष, म्हणजे 2 टर्म हे हरियाणामध्ये भाजपचं सरकार होतं. आत्ता तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या वाटेवर असलेल्या भाजपने काय केलं बघा, 56 दिवसांपूर्वी त्यांनी ओबीसी मुख्यमंत्री बसवला आणि सैनींना त्यांनी मुख्यमंत्री केलं. जेव्हा सैनींना त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यावेळेला अनेकांना असं वाटलं होतं की अरे काय करतंय भाजप, काय झालंय या भाजपच्या चाणक्यांना, पण जी गोष्ट त्यांनी केली त्या गोष्टीचा भाजपला फायदा झाला. आता दुसऱ्या बाजूला काँग्रेसने काय केलं, तर काँग्रेसने भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याकडे या सगळ्या निवडणुकीची पूर्ण सूत्र दिली आणि जमिनी बरोबर जोडलेल्या असलेल्या भूपेंद्रसिंग हुड्डांनी काय केलं, तर हरियाणामध्ये म्हणजे जसं आपल्याकडे मराठा आणि ओबीसी हे दोन प्रबळ असे समाज समजले जातात, हरियाणामध्ये पण तसं जाट आणि बिगर जाट असे दोन समाज आहेत. भूपेंद्र सिंग हुड्डांनी काय केलं, तर त्यांनी सर्वाधिक तिकीटं ही जाटांना दिली आणि त्यामुळे 90 तिकिटांपैकी 84 तिकिटांचं वाटप हे भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी केलं. आणि तिथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी काय त्यामध्ये फारशी ढवळाढवळ केली नाही, पण ही निवडणूक भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच कल्पनेतून लढवली गेली. काँग्रेसचं तिकडे जे काय व्हायचं ते झालेलं आहे. आता जर आपण दुसऱ्या बाजूला बीजेपीकडे पाहिलं तर भाजपने काय केलं, भाजपने तिथे ओबीसी मुख्यमंत्री जर बसवले 56 दिवसांपूर्वी आणि या ओबीसी मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तर 56 दिवसांमध्ये 126 असे महत्वाचे निर्णय या राज्यामध्ये आणि या एकूण सत्तेमध्ये घेऊन टाकले की ज्याचा खूप मोठा परिणाम ओबीसी समाजावर झाला. ओबीसी जे काही अधिकारी आहेत तिथले त्यांच्या संदर्भातले काही निर्णय गेली अनेक वर्ष तिथे प्रलंबित होते आणि जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 90 पैकी 24 तिकीट जी आहेत ती ओबीसींना दिली भाजपने. आणि जर आपण पाहिलं तर तिथे 20% दलित आहेत हरियाणामध्ये, या 20% दलितांपैकी 17 तिकीट दलितांना दिली. म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो की काय पद्धतीने इथे सोशल इंजिनिअरिंग केलं गेलेलं आहे. भाजपने 15 तिकीट जी आहेत ती जाटांना दिली आहेत आणि
जी सर्वसाधारण कॅटेगरी किंवा सर्वसाधारण जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये 35 तिकीट ही साधारण म्हणजे जे जनरल कॅटेगरीमधल्या उमेदवारांना दिलेली आहेत. याच्यावरून आपण समजू शकतो की भाजपने या निवडणुकीकडे कसं पाहिलेलं आहे. आता या सगळ्या निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हरियाणामध्ये भाजप हे सरकार बनवेल, जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मात्र फटका बसलाय, विशेषतः जम्मूमध्ये. आणि तो जम्मूमध्ये का बसलाय तर तिथे अनेक जे अपक्ष उमेदवार होते त्यांना भाजपने पाठिंबा दिला, जे वादग्रस्त होते म्हणजे मग ते रशीद इंजिनियर सारखे जे काही लोक आहेत तिकडे त्यांना जो पाठिंबा देण्याचा प्रयत्न भाजपने केला तो तिथे भाजपच्या अंगलट आला. आता आपण येऊया महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रामध्ये काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये होते. अमित शहा केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवादाच्या संदर्भातली एक बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये आपण जर त्याचे फोटो किंवा त्याचे व्हिडिओ नीट पाहिले तर आपल्याला गोष्ट एक लक्षात येईल की अमित शहा यांच्या डाव्या बाजूला कोण होतं तर त्यांच्या डाव्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते. अमित शहा यांनी या निवडणुकीचा चेहरा किंवा या निवडणुकीची सूत्र किंवा या निवडणुकीसाठीचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि तोच चेहरा असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे. आता भाजप इथून खूप मोठ्या प्रमाणात काहीशी नैराश्यावस्थेत होती पण आता हरियाणाचे जे निकाल आलेले आहेत यातून महाराष्ट्रातली भाजप ही काहीशी ऊर्जा घेईल आणि उसळी घेईल हे एका बाजूला घडतंय. पण दुसऱ्या बाजूला काय होतंय की दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये जे ब्रजभूषण सिंग सारखे जे काही लोक आहेत त्यांना आवरण्याची आता खरंच गरज आलेली आहे. याचं कारण काय तर विनेश फोगाट ही आता आमदार झालेली आहे जिच्यावर ब्रजभूषण सिंग यांनी अन्याय अत्याचार केल्याबद्दल अनेक ऍथलीट हे दिल्लीमध्ये उपोषणाला बसले होते. भाजपने ब्रजभूषणवर कोणतीही कारवाई केली नाही पण त्याचा फटका हा भाजपला जनमानसामध्येही बसला आणि समाज माध्यमांवर आणि माध्यमांमध्ये सुद्धा जोरदार फटका बसला आणि भाजपची किंवा ब्रजभूषणची जी प्रतिमा आहे ती डागाळली गेली. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या भाजपला आपल्यामध्ये कोणी एखादा ब्रजभूषण होणार नाही ना. आणि तो ब्रजभूषण सर आज आत्ता त्याने काय म्हटलं की म्हणजे ब्रजभूषण या माणसाची एकूणच प्रवृत्ती बघा मित्र हो कशी आहे. एक महिला ही विजयी होते जी देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करते ती विजयी झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती ब्रजभूषण सिंगची की जिथे जिथे विनेश फोगाट पाऊल ठेवते तिथे तिथे वाटोळं होतं. काँग्रेसमध्ये तिने पाऊल ठेवलं आणि काँग्रेसचं वाटोळं झालं. मला सांगा ही काय प्रतिक्रिया आहे का एका नेत्याची किंवा एका खासदाराची किंवा लोकांमधून निवडून येणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची. तर ब्रजभूषण सिंग ही व्यक्ती नसून ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला आता भाजपने वेळीच आवर घातला नाही तर देशभरात त्यांची आता आहे त्याच्यापेक्षा आणखी विचित्र अवस्था होऊ शकते. आता याच पद्धतीचे लोक महाराष्ट्रात पण आहेत आणि ते महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सगळ्याच पक्षांमध्ये आहेत पण आपल्यामधला कोणीही एखादा ब्रजभूषण होणार नाही याची सगळ्यात मोठी काळजी ही महाराष्ट्रातल्या भाजपला घ्यावी लागणार आहे. हरियाणा इतकं भाजपचं जे काही महाराष्ट्रातलं काम बिघडलंय का तर याचं उत्तर मुळीच नाही असं आहे. आता जर सैनी 56 दिवसामध्ये इतका चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे का देऊ शकणार नाहीत याचं उत्तर भाजपला शोधावं लागेल. आता या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यामधला जो एक दरार निर्माण झालेली आहे किंवा यांच्यामध्ये एक फूट निर्माण झाल्याचं वातावरण बनवलं जात आहे या वातावरणाला कुठेतरी एक मुठमाती द्यावी लागेल किंवा कुठेतरी हे वातावरण नीट करावं लागेल आणि त्यामुळेच ही संपूर्ण महाराष्ट्रातली निवडणूक ही अमित शहा यांनी हाती घेतलेली आहे आणि अमित शहा यांच्या बरोबरीने जर आणखी दुसरी व्यक्ती कोण काम करते तर ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह जे आहेत अतुल लिमये ते पडद्यामागे राहून या संपूर्ण निवडणुकीची सूत्र हलवताना आपल्याला अभ्यासायला मिळतंय आपल्याला बघायला मिळतंय आणि जाणवतंय. आता तुम्ही म्हणाल की याच्यामुळे देवेंद्र फडणवीस एकदम अडचणीत टाकले जातील का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पक्षाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस असतील
पण निवडणुकीची सगळी सूत्र आणि रणनीती ही शहा आणि लिमये ह्या दोघांच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये प्रचंड मंथन सुरू आहे आणि अख्खा पक्ष संघाने ढवळून काढायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे हा माझा हा तुझा हा व्यक्तिगत माझ्या गटाचा हा माझ्या जातीचा असं महाराष्ट्रात आता भाजपला करता येणार नाहीये आणि भाजप ते करण्याच्या मनस्थितीत नाहीये. हरियाणामधले जे काही निकाल आलेले आहेत त्या निकालांकडे जर आपण पाहिलं तर ते निकाल भाजपला महाराष्ट्रासाठी आणि एकूणच येणाऱ्या महत्वाच्या चार राज्यांमध्ये जिथे निवडणुका होणार आहेत मग दिल्ली असेल बिहार असेल महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणी ऊर्जा देण्यासाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना इथली जी उमेदवारांची निवड किंवा इथल्या ज्या एकूणच राजकीय गोष्टी आहेत त्या भाजप अगदी फुंकून फुंकून घेणार आहे याचं कारण भूपेंद्र सिंग हुड्डांनी जे केलं किंवा काँग्रेसने जे तिथे हरियाणामध्ये गमावलं. बघा हरियाणामध्ये परिस्थिती ही खूपच काँग्रेसला अनुकूल होती पण त्यांना त्या अनुकूलतेचा फायदा उठवता आला नाही. विरोधक काय सांगत होते की हरियाणा जाईल, एक्झिट पोल काय सांगत होते की हरियाणा जाईल. या एक्झिट पोलवाल्यांना आणि विरोधकांना तोंडघशी पाडणारी कामगिरी ही भाजपने हरियाणामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे आता हे जे सर्वेचे जे काही सगळी दुकान लावणारी मंडळी आहेत यांची खटियाखडी आणि बिस्तरागुल अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात सुद्धा होताना आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे हरियाणामध्ये जो विजय मिळालेला आहे अवघ्या थोड्या वेळातच संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयप्रकाश नड्डा हे दोघंही पक्षाच्या मुख्यालयामध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे. इथे मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे कारण ज्या वेळेला या दोन्ही राज्यांना धरून संपूर्ण भाजप या एक्झिट पोलच्या मुळे आणि विरोधकांच्या एका फेक नॅरेटिव्हमुळे काहीसा कोमेजलेला होता त्या कोमेजलेल्या भाजपचं कमळ महाराष्ट्रात खुलताना बघण्यासाठी शहा आणि लिमये यांच्याच माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्र भाजप कामाला लागताना दिसतोय. हरियाणामध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर भाजप तग धरू शकतो तर जिथे एकापेक्षा एक महत्वाचे निर्णय घेतलेल्या महाराष्ट्रात निभाव लागणार नाही असं समजण्याचं खरं तर कारण नाहीये पण इथलं सोशल इंजिनिअरिंग करताना भाजपचा मुकाबला असणार आहे तो शरद पवारांशी. कारण जी गोष्ट भूपेंद्र सिंग हुड्डांची हरियाणामध्ये तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची. कारण शरद पवारांना महाराष्ट्रातलं सोशल इंजिनिअरिंग जितकं कळतं कदाचित महाराष्ट्रातलं इतकं सोशल इंजिनिअरिंग बारकाईने दुसऱ्या कोणत्याही नेत्याला कळत नाही. पण जी गोष्ट हरियाणात चुकली आहे हरियाणामध्ये काँग्रेस अति आत्मविश्वासामध्ये राहिली. महाराष्ट्रात सुद्धा तेच होताना दिसतंय. काँग्रेस अति आत्मविश्वासामध्ये काम करते आणि पवार मात्र एक एक काडी निवडून आणि उचलून आपलं विस्कटलेलं घरटं पुन्हा बनवताना दिसतायत. पण याच पवारांचा मुकाबला हा योजनाबद्ध आणि अगदी संचलित काम करणाऱ्या भाजप बरोबर आहे. अर्थात भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर हे इतकं मोठं राज्य सोडायला दिल्लीतले भाजपचे दिल्लीश्वर जे काय ते तयार नाही आहेत आणि त्यामुळेच चेहरा जरी फडणवीसांचा असला तरी मागची चाणक्य नीती ही शहांची असणार आहे आणि शहांनी ज्या अर्थी डाव्या हाताला एकनाथ शिंदे यांना बसवलेलं आहे किंवा घेतलेलं आहे त्या अर्थी महाराष्ट्रात भाजपला काय करायचंय हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आपल्याला काय वाटतंय मित्र हो, हरियाणामध्ये मिळालेला विजय आणि जम्मू काश्मीरमध्ये सुधारलेली भाजपची स्थिती या दोन गोष्टींचा फायदा महाराष्ट्रात भाजपला होऊ शकेल का? सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये पटाईत असलेले शरद पवार हे भाजपला तोडीस तोड अशी रणनीती अवलंबू शकतील का? जी गोष्ट हरियाणामध्ये घडलेली आहे भाजपची हॅट्रिक झालेली आहे महाराष्ट्रात भाजपची हॅट्रिक होऊ शकेल का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र. आपण व्यक्त झालेल्या मुद्द्यांवर आणि आपण व्यक्त झालेल्या विचारांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्र हो, या निवडणुकांचे निकाल अगदी थोड्या वेळात नीट बारकाईने आणि व्यवस्थितरित्या आपल्या हाती येतील, त्यातले कंगोरे आपल्या समोर येतील, त्यावरचे पुढचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. टाइम महाराष्ट्र हे कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्तीची संस्था संघटनेची
बांधिलकी न ठेवता निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करण्याकडे आपला कल आणि प्रयत्न करणारं एक न्यूज पोर्टल आहे मित्रांनो. त्यामुळेच सगळ्याच पक्षांमध्ये डोकावत, सगळ्याच पक्षांचा अंदाज घेत, त्यांची रणनीती समजत, त्यांचं राजकारण समजत निष्पक्ष व्हिडिओ आपल्यासमोर आणणं हे आमचं काम आहे. आणि त्यामुळे या कामाला आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली जे लाल बेल आयकॉनचं बटन दिसतंय ते दाबून आपण आमचं न्यूज पोर्टल सबस्क्राईब करा. आपण जर केलं असेल तर आपल्या प्रियजनांना सांगा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि जर तो पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.